गुड मॉर्निंग। आज 7 नोव्हेंबर मॉर्निंग वसई टू केदारनाथसाठी फ्लाय होतो आहे। लॉकडाऊननंतर मी फ्लाय होतो आहे। मी यात्रा करतो आहे मुंबई टू देहरादून। देहरादून एअरपोर्टवरनं ऋषिकेशवरनं रुद्रप्रावरनं गौरीकुंडवरनं मग ट्रॅकिंग आहे आमची। 22 किलोमीटरमध्ये ट्रॅकिंग करणार आहे आणि स्पेशली सोलो ट्रॅव्हल करतो आहे मी। आणि कॅब आलेली आहे। एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर ई पाससाठी जर आपण ऑनलाईन केलेलं असेल तर डायरेक्ट बाहेर निघू शकता। जर ऑनलाईन नसेल केलं असेल तर हा एक फॉर्म येतो आहे ई पाससाठी। जो हकीकत जन्नत, एकदम जन्नत म्हणजे फुले जन्नत आहे। जो मौसम आहे ना, एवढा ब्युटिफुल मौसम आहे ना, काय सांगू। हाय हाय, लाईफच बेकार आहे। रिअली ब्युटिफुल एक्सप्लोर करू शकतो। एवढं ब्युटिफुल मौसम आहे ना, कुठे भेटणार नाही। नॅचरल थंडावा, नॅचरल म्हणजे नॅचरल थंडावा, फ्रेश। फायनली आता थांबलोय, 6:35 झालेत। बंबाई की एरिया को क्या बोलते इसको, माझी एक गजा आहे, गजामध्ये 6:35 झालेले आहेत। वातावरण एवढा कोल्ड आहे ना, बापरे बाप। इथले डॉगी बघा पहिले, आठ टेम्परेचर दाखवते, आठ टेम्परेचर मध्ये एवढं वातावरण कोल्ड आहे ना। आय ब्युटिफुल माय बाप। आता जस्ट नाश्ता करून आलो पुन्हा हेलिकॉप्टरसाठी। हेलिपॅड जवळ चाललो आहे। इकडनं काय 2-3 किलोमीटर काहीतरी बाय वॉक चाललो आहे। बघू तिकडे 2:00 हेलिकॉप्टर भेटणार असं बोललेलं आहे। बघू, हेलिकॉप्टरची व्यवस्था तर झाली नाही, तर आता गौरीकुंडला जातो आहे। गौरीकुंडला थांबतो आहे आणि सकाळी पुन्हा मॉर्निंगमध्ये चढाई चालू करतो आहे। बघू कुठपर्यंत पण जाऊन देत नाही, कारण की फुल झालेलं आहे वरती। क्राऊड खूपच जास्त झाली असल्यामुळे गौरीकुंडमध्ये पण जाऊन देत नाही। बघू आता काय, खालीच घ्यायला लागेल काहीतरी गेस्ट हाऊस आणि इथेच थांबायला लागेल। हे गाईज, आता वाजले ना इथे 6:50। आजची तारीख आहे 8 नोव्हेंबर। आता जेवणाच्या दिशेने झालो, जस्ट आता मार्केटमधून आलो, जेवणासाठी भूक लागलेली। जेवण काय काय बघ सांगतो। चण्याची भाजी आहे आणि बटाट्याची एक भाजी आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये कोपऱ्या मिरची आणि काहीतरी कोपऱ्या मिरची वाल पावते, चपाती आहे, रोटी आणि डाळ। प्राईस भेटेल, राईस म्हणतात माझी पैसे 100 रुपीज पडते 100 रुपयामध्ये। एवढं दाल पण बरी आहे। पता भी चले।